तर गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती ते आपण पाहतोय. 1962 मध्ये सांगोल्यातून सगळ्यात आधी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि शेकापचे ते सर्वाधिक म्हणजे 11 वेळा आमदार राहिले. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलुतचं सरकार स्थापन केलं आणि पुलुतच्या त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा गणपतराव देशमुख यांना स्थान मिळालं. 1999 मध्येही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होता. तर 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतल्या त्यांच्या सहभागाला 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्तानं सरकारकडून त्यांचा गौरवही करण्यात आला. विधिमंडळाचं विद्यापीठ अशी त्यांची ओळख होती. राजकारणातून निवृत्त होईपर्यंत त्यांनी फक्त एसटीनंच प्रवास केला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.